इंद्रजीत सावंत यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत। तसंच खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी पण तपशीलवार विवेचन केलेलं माझ्या वाचनात पाहण्यात आलेलं आहे। इतर पण अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहेत। यापुढे इतिहास संशोधकांनी त्यावर चर्चा करून वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे मांडणी करत राहावं, लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल। परंतु राजकीय हेतूने वातावरण तापवणं आणि द्वेषाचं राजकारण करणं कदापि माझ्यासारख्याला मान्य नाही। नव्या अद्ययावत पुराव्याच्या आधारे इतिहासाची सतत नव्याने मांडणी होत असते। त्याच्यामध्ये रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत, हे इतिहासकारांनी मांडलं आणि ते महाराष्ट्राने मान्य केलं। त्यानंतरच महाराष्ट्र सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद केला। तुम्हाला आठवत असेल की पूर्वी दादोजी कोंडदेवांच्या नावाने पुरस्कार दिला जायचा, परंतु आता तो त्यांनी बंद केला। राहिला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचं की धर्मवीर म्हणायचं, हा स्वराज्य रक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे। परंतु मागाशी मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, आदरणीय पवार साहेबांनी म्हणाले त्यानुसार कोणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असे वर्षानुवर्ष म्हटलं जात होतं। महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलं आहे। गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे चुकीचं नाही, पण तसं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एका मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं आहे। धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या उपाधीचेही तसंच आहे, त्यामुळं संभाजीराजांचे कर्तृत्व मर्यादित होते। स्वराज्य रक्षक ही उपाधी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं। मित्रांनो, मी तुमच्याकडे यायच्या आधी मी सहज ह्याच्यावर वेबसाईटवर गेलो आणि म्हणलं धर्मवीर